नमस्कार मंडळी, आज आपल्यासमोर चिरंजीव विहान आणि चिरंजीव श्लोक आरतीचा ठेका घेऊन आलेले आहेत. लवकरच आपल्याकडे बाप्पाचे आगमन होणार आहे आणि जर तुमच्याकडे गणपती बाप्पा घरी येत असतील आणि तुमच्याकडे जर तबला असेल, तुम्ही तबला वाजवण्याची इच्छुक असाल आरतीसोबत, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठला ठेका वाजवायचा आरतीसोबत. बरोबर, ताल दादऱ्यातला हा ठेका ताल दादरा तर आहे, पण ठेका कुठला वाजवायचा ते आज आपल्यासमोर हे दोघे सादर करत आहेत. धादा ती ट ताक धिन धिन, हातावरती म्हणून दाखवा सुरुवातीला. धादा ती ट ताक धिन धिन, धादा ती ट ताक धिन धिन. शबास, चालू ठेवा. धा धिन्ना धा तिन्ना, हा दादरा ताल आहे. धा तिन्ना धा म्हणत वाजलो तरी चालेल. धा धिन्ना धा तिन्ना, आता ठेका. धादा ती ट ताक धिन धिन, धादा ती ट. आता ह्या ठेक्यामध्ये गणपतीची आरती, देवीची आरती, दत्ताची आरती, पांडुरंगाची आरती, अशा पाच सहा आरती ह्याच ठेक्यामध्ये म्हटल्या जातात. सुख करता दुखहरता वारता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर सिंदूराची, कंठे झळके माळ मुक्ता फळाची. धादा तीट ताक दिन दिन, स्टॉप. आणि याच्यानंतर जर तुम्ही तुकाराम महाराजांची किंवा ज्ञानेश्वर महाराजांची आरती घेतली तर त्याला मात्र धागे नती नाक धिन, धागे नती नाक आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनु वेदला माझा आरती ज्ञान राजा. आणि तुकाराम महाराजांची आरती पण ह्याच ठेक्यात म्हटली जाते. आणि शेवटी घालिलो टांगण वंदिन चरणाला भूम केरवा, परत धागे नत्ते नक धिन, धागे नत्ते नक धिन, धागे नत्ते नक धिन, धागे नत्ते नक. घालिलो टांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंद पूज भावे वाईन मनेन माम. स्टॉप. अशा पद्धतीने आरतीसोबत सात संगत करायची आहे, तुम्ही जरूर प्रयत्न करा. सुरुवातीला आपण दादरा वाजवला आणि संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीसोबत केरवा वाजवला आणि गाली लोटांगण वंदिन चरण यालासुद्धा आपण केरवा वाजवलेला आहे. जरूर प्रयत्न करा. खूप खूप धन्यवाद.